आज आपण जाणून घेणार आहोत एनए बद्दल संपूर्ण माहिती. एनए म्हणजे काय, एनए करण्यासाठी कर किती भरावा लागतो, एनए करण्यासाठी आवश्यक कागदपत्र कोणती आहेत, एनए करण्यासाठी अर्ज कसा करायचा, एनए प्रक्रियेमध्ये कोणते नवीन सुधारणा झाले आहेत, भोगवटादार वर्ग 1 आणि भोगवटादार वर्ग 2 या जमिनींना एनए करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे का, किंवा याविषयी कायदा काय सांगतो, आपण जाणून घेऊया. या सगळ्या मुद्दे पूर्ण व्हिडिओ मध्ये संपूर्ण माहिती दिली आहे. कृपया संपूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे व्यवस्थित माहिती मिळेल. एनए जमीन म्हणजे काय. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1969 नुसार शेत जमिनीचे वापर हा इतर कोणत्याच विकास कामाकरिता येत नाही. जर असा वापर करायचा असेल तर राज्य शासनाची परवानगी घ्यावी लागते. जमिनीचा वापर बिगर शेतीसाठी म्हणजेच औद्योगिक वाणिज्य किंवा निवासी करण्यासाठी करायचा असेल तर कायदेशीर परवानगी घ्यावी लागते. याच प्रक्रियेला म्हणजेच शेतीच्या जमिनीचे बिगर शेतीमध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला म्हणजेच एनए जमीन म्हणजेच नॉन ॲग्रिकल्चर लँड म्हणजेच अकृषिक असे म्हणतात. इथेपर्यंत सगळ्यांना माहिती कळाली असेल. आता आपण पुढील मुद्द्याकडे वळूया. एनए जमीन करण्यासाठी कर किती भरावा लागतो. जर शेत जमिनीचे व्यावसायिक जमिनीत रूपांतर करायचे असेल तर जमिनीच्या बाजारभावाच्या 75% कर भरावा लागतो. जर शेत जमिनीचे रहिवासी जमिनीत रूपांतर करायचे असेल तर जमिनीच्या बाजारभावाच्या 50% कर भरावा लागतो. जर शेत जमिनीचे निमसरकारी जमिनीत रूपांतर करायचे असेल तर जमिनीच्या बाजारभावाच्या 20% कर भरावा लागतो. जर शेत जमिनीचे औद्योगिक जमिनीत रूपांतर करायचे असेल तर जमिनीच्या बाजारभावाच्या 20% कर भरावा लागतो. आतापर्यंत सांगितलेली माहिती समजली असतील तर आता आपण पुढील मुद्द्याकडे वळूया. या भागात आपण बघूया एनए म्हणजेच नॉन ॲग्रिकल्चर म्हणजेच अकृषिक जमीन करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र कोणकोणते आहेत ते आपण बघूया. सगळ्यात आधी जिल्हाधिकारी कार्यालयातून फॉर्म भरून 5 रुपयाचा स्टॅम्प, यानंतर जमिनीच्या 7-12 उताराच्या 5 प्रती झेरॉक्स, यानंतर जमिनीचा फेरफार व त्याच्या 5 प्रती, त्यानंतर जमिनीचा 8 अ उतारा, त्यानंतर भूमी अभिलेख रेकॉर्ड कार्यालयातून जमिनीचा नकाशा. जर तुमच्याकडे जमिनीचे महसूल विभागाचे कोणतेही रेकॉर्ड उपलब्ध नसेल तर महसूल अधिकारी यांच्याकडून जमिनीचे कोणतेही कागदपत्र उपलब्ध नसल्याचे प्रमाणपत्र. जर इमारतीसाठी एनए करायचे असेल तर बिल्डिंग प्लॅनच्या 8 प्रती, त्यानंतर जमिनीचा चालू 7-12 उतारा. जर जमीन राज्य राष्ट्रीय किंवा जलदगती महामार्ग मध्ये येत असेल तर राज्य महामार्ग प्राधिकरण, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, जलदगती महामार्ग प्राधिकरण यांच्याकडून ना हरकत प्रमाणपत्र. त्यानंतर जर जमीन ग्रामीण भागात येत असेल तर ग्रामपंचायतीचे ना हरकत प्रमाणपत्र. जर जमीन शहरी भागात येत असेल तर महानगरपालिकेचे किंवा शहरी संस्थेचे प्रमाणपत्र. जमिनीवर गाव पातळीवरील शेतकरी सहकारी विकास सोसायटीकडून कोणतेही कर्ज किंवा भरणा नाही याचे प्रमाणपत्र दाखला. जी जमीन एनए करायची आहे ती कोणत्याही कामासाठी किंवा प्रकल्पासाठी घ्यायची किंवा अधिग्रहित करायची नाही असे सांगणारे तलाठी यांचे पत्र दाखला. बॉम्बे वहिवार कायद्याअंतर्गत 43-63 नुसार परवानगी म्हणजेच जर जमीन बॉम्बे वहिवार आणि शेती कायदा 1948 अंतर्गत असेल तर 43-63 नुसार परवानगी असलेला दाखला किंवा प्रमाणपत्र लागेल. एनए साठी अर्ज कसा करायचा आता आपण बघूया. तुमच्या जमिनीचे एनए करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज करावा लागेल. हा अर्ज मिळाल्यानंतर माननीय जिल्हाधिकारी हा अर्ज 7 दिवसाच्या आत तहसीलदाराकडे पाठवतात. माननीय तहसीलदार या अर्जाची छाननी करतात, तसेच तलाठी यांच्याकडून जमिनीची चौकशी करून घेतात. माननीय तहसीलदार ही जमीन एनए झाल्यानंतर कोणत्या पर्यावरणीय अडचणी येऊ शकतात का किंवा यामुळे कोणत्या प्रकल्पाला धोका होणार नाही याची काळजी तपासणी करतात. ही तपासणी पूर्ण झाल्यानंतर माननीय जिल्हाधिकारी जमीन रूपांतरणाला आदेश काढतात. त्यानंतर तलाठी कार्यालयात जमिनीची एनए अशी नोंद केली जाते. एनए झालेल्या जमिनीचा त्या कामासाठी उपयोग झाला नाही तर त्या जमिनीची एनए म्हणून असलेली नोंद रद्द होते. तुम्ही जो कर भरला आहे तो सरकारी दरबारी जमा होतो. एनए प्रक्रियेत नवीन सुधारणा कोणत्या. महसूल विभागाच्या नवीन निर्णयानुसार जर एखाद्या प्लॉटवर किंवा भूखंडावर बांधकामासाठी परवानगी आधीच मिळाली असेल तर अशा प्लॉटचा एनए करण्यासाठी स्वतंत्र परवानगी आवश्यकता नसेल. याआधी जर तुम्हाला एखाद्या प्लॉटवर बांधकाम करायचे असेल तर विभागाकडून परवानगी घ्यावी लागत असेल. बांधकामासाठी नियोजित प्राधिकरणाकडे एनए करण्यासाठी महसूल विभागाकडे अर्ज करावा लागत असेल. यासाठी वेळ आणि पैसा दोन्ही खर्च होत असे. पण आता नवीन सुधारणानुसार नियोजन प्राधिकरण विभागालाच एनएची सनद देण्याचा अधिकार दिला आहे.
तुम्हाला जर बांधकामाची परवानगी घ्यायची असेल तर तुम्ही तेथे बांधकामाची परवानगी घेत असतानाच त्याच प्राधिकरणाकडून त्याच ऑफिसमधून एन एसाठी सुद्धा परवानगी घेऊ शकता. तुम्हाला एन एची परवानगी घेण्यासाठी वेगळा असा महाराष्ट्र राज्य जमीन महसूल विभागाकडे अर्ज करायची आवश्यकता नाही. बांधकाम परवानगी व्यवस्थापन प्रणालीनुसार ऑनलाईन पद्धतीने एन ए सनद देण्याचे काम सुरू होणार आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 नुसार जर तुम्ही राहत असलेल्या क्षेत्रामध्ये अंतिम विकास आराखडा प्रसिद्ध झाला असेल तर अशा क्षेत्रातील जमीन एन ए करण्यासाठी स्वतंत्र परवानगीची गरज असणार नाही. तुम्ही राहत असलेल्या क्षेत्रासाठी प्रारूप प्रादेशिक योजना तयार करण्यात आली असेल या क्षेत्रातील जमिनीचा वापर अकृषिक एन ए करण्यासाठी केला जातो. कोणत्याही गावाच्या हद्दीपासून त्याची जमीन 200 मीटरच्या आत आहे अशा शेतमालकाने एन ए परवानगीची गरज नसेल. भोगोटादार वर्ग 1 व 2 जमिनींना परवानगी मिळणार का? सर्वप्रथम भोगोटादार वर्ग 1 ज्या जमिनी आहेत त्याचा मालक स्वतः शेतकरी असतो, त्या जमिनीच्या खरेदी विक्रीवर सरकार निर्बंध नसतात. परंतु नवीन सुधारणानुसार भोगोटादार वर्ग 1 जमिनीबाबत बिल्डिंग प्लॅन मॅनेजमेंट सिस्टीम प्रणालीत गरज असेल तर प्रथम रूपांतर कर वसूल केला जाईल आणि त्यानंतर बांधकाम परवानगीसोबत अकृषिक एन ए वापराची सनद दिली जाईल. भोगोटादार वर्ग 2 जमिनीवर हस्तांतरणासाठी शासनाचे निर्बंध असतात, म्हणजेच अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय खरेदी विक्री होत नाही. नवीन सुधारणेनुसार भोगटादार वर्ग 2 बाबतीत नजराणा आणि इतर शासकीय रकमेची देणी दिल्यास व तहसीलदाराची परवानगी दिल्यास बिल्डिंग प्लॅन मॅनेजमेंट सिस्टीम प्रणाली अंतर्गत बांधकाम परवानगी दिली जाईल आणि त्यासोबतच अकृषिक एन ए सनद देखील दिली जाईल.